जी पाटिल सर रायगढ़ क्रिकेट समालोचक असोसिएशन के पंच प्रमुख हैं, त्याचबरोबर रायगढ़ क्रिकेट समालोचक असोसिएशन के सदस्य द्वारकानाथजी चोरगे सर हे सुद्धा मैदानामध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि तिसरे पंच आमचे या वाघिवली वाड्याचे जीवनजी गावण सर आपल्या सोबत जोडले गेलेत। सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतो। घेऊन चलतो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने। लेट्स स्टार्ट द मॅच, बिगिन। सुरुवात होतीये। पहिला बॉल बॉलिंग मार्कवर, बॉलर तयार होतोय विशाल गायकवाड। पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्वीप केलाय, वेगाने बॉल निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चार रन। चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आता श्री गणेशा करून देते। खूप चांगली सुरुवात आहे वाघिवलीवाडा टीमसाठी, परंतु गोलंदाजी अजूनही या ठिकाणी बहरदार कधी होईल याचा प्रश्न पडला। पहिल्याच बॉलवरती जो वेलकम चौकार पाहिला ना विशाल गायकवाडला, आता मात्र दडपणामध्ये घेऊन जाईल कव्हर ड्राइव्ह, सुपर फटका। एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये, पॉवर प्लेचा हाच आहे फायदा। बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चार रन चौकार। चौकार आलाय, बॅक टू बॅक दुसरा चौकार प्रतीकच्या बॅट मधून आता आपल्याला येताना पाहायला मिळतोय। प्रतीक सुरते वाघिवलीवाडा टीमचा हा सुद्धा सलामीवीर फलंदाज। रिव्हर्सचा फटका अवलंब केला गेला होता, परंतु या ठिकाणी यश मिळत नाहीये। चांगली बॉलिंग या ठिकाणी विशालचं, एक व्हेरिएशन फुल बॉलिंगचं आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळालं। पहिल्या दोन बॉलवरती चौकार आल्यानंतर कंट्रोल करणं गरजेचं होतं, स्वतःला स्वतःच्या बॉलिंगवरती थोडंसं प्रभुत्व दाखवणं त्याला फार गरजेचं होतं, प्रभुत्व दाखवतोय। कदाचित हा फटका सरळ बॅटने खेळला असता धावा आल्या असत्या, परंतु उलटसुलट फटके जे आहेत ना ते बऱ्याच वेळा अडचणीत आणतात फलंदाजांना। चांगला फटका आहे डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनला टप्पा घेतल्यानंतर बॉल चाललाय वन बाउन्सची मारेशीच्या पलीकडे, चार धावा चौकार। जिंकण्याची जिद्द आणि त्याचबरोबर केली जाणारी मेहनत मात्र कधीच वाया जाऊ देऊ नका, कारण यातूनच तुम्हाला विजयापर्यंत जाण्याचे स्वप्न जे असतात ना ती बघण्याची एक वेगळी ताकद मिळते। मॅचला सुरुवात, अगेन तिसरा चौकार आला या ओव्हरमधून प्रतीक सुरतेसाठी। पुढचा बॉल यावेळेस पहा सबमरीन डिलिव्हरी, परंतु इथे विकेट किपर कडून चुकी, बॉल चालला लॉंग स्टॉपला, पंचांचा इशारा येतोय, चार रन चौकार। लकडबारी केले तयारी, मैदान सजलाय कोपरचा, लकडबारी केले तयारी, मैदान सजलाय कोपरचा, सिद्धी विनायक ट्रॉफी चषक त्यांनी ठेवलाय मानाचा, सिद्धी विनायक ट्रॉफी चषक त्यांनी ठेवलाय मानाचा, सिद्धी विनायक ट्रॉफी चषक त्यांनी ठेवलाय। सुपर डुपर हिट संगीत आपल्या सकाळपासून ऐकायला मिळतंय। सिद्धिविनायक ट्रॉफी चषक ठेवला मानाचा हे सुमधुर टायटल गीत आपल्याला ऐकायला मिळतंय। अजय गायकवाड यांच्या सुमधुर वाणीतून गायलेलं हे संगीत, परंतु आज या मैदानावरती एक वेगळी शोभा प्राप्त होते या स्पर्धेमुळे। वाघिवलीवाडाचं हे मैदान आहे एअरपोर्ट रोडवर। त्यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा फटका हवेमध्ये खेळला आहे, कव्हर्सला फिल्डर नाहीये, तीन फिल्डरला चकून बॉल निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, या ओव्हर मधला चौकार क्रमांक पाच। ओव्हरची समाप्ती, टीमची टोटल आहे विदाउट एनी लॉस 20। अजय पाटील दिलाचा दिलदार आहे पल्सर, टू रेंजरवर मर्सिडीज फॉर्च्युनरचा नंबर, गाड्यांचा हाय नंबर, फेमस गाड्यांचा हाय नंबर, अभिमान वाटतोय साऱ्यांना आजिओ अजय पाटील रावाचा, अभिमान वाटतोय साऱ्यांना आजिओ अजय पाटील रावाचा, अरे सिद्धी विनायक ट्रॉफी चषक त्यांनी ठेवलाय मानाचा, सिद्धी विनायक ट्रॉफी चषक त्यांनी।
पहिल्या ओव्हरचा इतका खरपूस समाचार आतापर्यंत घेतला गेला नव्हता. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा पूर्ण केल्यात प्रतीक सुरतेने, परंतु सूरज अजूनही वाट पाहतोय मैदानामध्ये की विकेट ज्यावेळेस डाऊन होईल त्यावरती त्यानंतर माझी जबाबदारी किती असणार आहे मैदानात, याचा विचार मात्र पडला. परंतु भाग्य सुरते आला आता यावेळेस स्ट्राईकवरती, जो पहिल्या बॉलपासून स्ट्राईकची वाट पाहत होता त्याला दुसऱ्या ओव्हरची वाट पाहावी लागली स्ट्राईक मिळवण्यासाठी. कारण की प्रतीकच्या बॅटमधून 5 चौकार आले, एक डॉट आला, त्यामुळे स्ट्राईक रोटेट करण्याची वेळच इथे मात्र येऊ दिलेली नाहीये. 20 धावा धावफलकावरती विदाऊट एनी लॉस, एकही गडी गमावलेला नाहीये केडीएच वागीलवाडा टीमने. परंतु इथून पुढचा प्रवास जो मात्र असेल तो कठीण असेल. ओव्हर पिच बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट मिड ऑफला खूप चांगला झेल इथे पकडला गेला आणि खीण एक चांगला दर्जाचा बॉल आणि या बॉल वरती मिळाली आहे सफलता. बॅट्समन भागेश बॅक टू डगआउट. राघू पिंजऱ्यात आला की नाही माहीत नाही, परंतु भाग्येश डगआउटमध्ये जरूर आला. तेही खातं न खोलता अगदी शून्याचा चष्मा घालून परततोय. एकच बॉल जो फेस केला त्याने, चांगला फटका होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकवर्ड मिड ऑफला त्या ठिकाणी मात्र एक चांगला झेल टिपण्यामध्ये यश मिळालं क्षेत्ररक्षक आशिष म्हात्रेला. विकेट मिळाली, विकेटसोबतच सूरजला मैदानामध्ये आमंत्रण मिळालं, परंतु सूरजवरती आता जबाबदारी असणारे प्रतीक इतकीच जी त्यांनी मात्र कामगिरी बजावली आहे आपल्या टीमसाठी. फुल टॉस ऑन साईडला, अशा पद्धतीची बॉलिंग नाही तुम्ही सूरज समोर करू शकत, कारण हा खेळाडू आता आहे सज्ज षटकार. निश्चितपणे दुपारची वेळ आहे, सूरज उडायला अजूनही वेळ आहे सूर्यास्ताला. चांगला फटका आहे, ओव्हर पिच बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला, लॉंग ऑनमध्ये फिल्टर आहे, टप्पा घेतल्यानंतर बॉल पुन्हा एकदा हातात जातो, फिल्टरच्या एक रन मिळते. सूरजचं हे समजुतीचं क्रिकेट आहे, कारण त्यालासुद्धा माहीत आहे षटकार ज्यावेळेस मारायचं त्यावेळेसच मारावा लागतो, परंतु इथे सिंगल डबलची आवश्यकता आहे. कारण प्रतीकसुद्धा ज्या पद्धतीने आतापर्यंत परफॉर्मन्स देतोय आपल्या टीमसाठी ते सुद्धा अगदी तितकंच वाखणण्याजोग आहे. ओव्हर द विकेट बॉलिंग करणं पसंत करतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती राजेंद्र मुंगाजे आला. साजन मुंगाजी ओव्हर द विकेट. प्रतीक साडी पुढचा बॉल, सेकंड बॉल आहे या ओव्हरमधला. गाडी बाउंड्री लाईनच्या बाहेरून आहे, आपण खेळू शकता. पुढचा बॉल यावेळेस मात्र पहा, पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका आहे, डीप कव्हरला फिल्डर नाहीये, वन बाउन्स बॉल चाललाय इन टू द फेन्स, रन मिळतील 4. प्रतीकच्या बॅटमधून चौकार नंबर 6. पडली भवानी. मिळते प्रतीक, परंतु अजूनही टीमची टोटल जी पाहिजे ना ती झपाट्याने पुढे जाते. आणखीन एक फटका पसलाय, परंतु फाईन लेगला बॉल निघून गेला. बॅटची टॉपेज घेतल्यानंतर चेंडू सी मारेशीच्या पलीकडे, 4 रन चौकार. थँक्यू. सलगचा 5वा चौकार आलाय, 6 बॉल मध्ये 6 चौकारांचा विक्रम होईल का या नावावरती.
पाहायला मिळेल परंतु नाही इथे पहा पेशन्स लेवल भरपूर चांगली होती विकेटची संभावना इथे गरज नव्हती प्रतीकला आणि इथे विकेट गमावली आहे पंचांची बोट आकाशाकडे फलंदाज प्रतीकला इथून परतावं लागते माघारी बिलकुल आवश्यकता नव्हती आणि सूरज प्रतीक मध्ये जे बॉन्डिंग जुळलं होतं ते बॉन्डिंग कुठेतरी आता कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते विकेट गमावली प्रतीकने तब्बल 7 चौकारांचा खेळ त्याने केला आपल्या टीमसाठी आणि इथून मात्र तो परततोय माघारी अरे कशाला 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 अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे वेडेपणा तू केलास रे धावता धावता फुकट तू रन आउट झालास रे क्या बात आहे मॅडी हे असतं प्रेझेन्स ऑफ माइंड कारण तुम्हालाच माहीत आहे कशा पद्धतीचे गाणे कधी यायला हवं आणि त्यामुळेच की काय मॅडी आज तुमच्यासारखे जे संगीत वादक आहेत ना त्यांनी मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये उंच भरारी घेतली आहे असे भरपूर डीजे ऑपरेटर आपल्याकडे आहेत परंतु या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांनी जागा बनवली आहे ना त्यातील एक म्हणजे आमचे मॅडी प्रतीक सुरते हार्डलक खूप चांगला खेळ तुम्ही केला 7 चौकार हे मात्र तुझ्या बॅटमधून आले असं पहिल्यांदाच झालं असेल कदाचित तुझ्याही लाईफमध्ये की 7 चौकार हे तुझ्या बॅटमधून आले एकही धाव सिंगल डबलच्या रूपाने नव्हती परंतु जो काही फटका खेळला होता ना उमेश सर तो मात्र चौकारासाठीच खेळला गेला होता परंतु एलिव्हेट करता आलं नव्हतं षटक संपले 2 षटकांचा खेळ संपला टीमची टोटल आहे धावफलकावरती आतापर्यंत 35 बॉलिंग मार्कवरती बॉलर येतो सतीश म्हात्रे उवळेगावचा हा अनुभवी खेळाडू आहे परंतु इथे पहा जागा बनून खेळण्याचा प्रयत्न पॉईंटला इथे फिल्डर थ्रो करतोय तोपर्यंत सूरज अगदी वेगाने रन पूर्ण करतोय एकाच्या मदतीने टीमची टोटल 36 ऑन द बोर्ड नवीन आलेला फलंदाज दर्शन पाटीलला आपण पाहतोय जे दर्शन पाटीलला आता मात्र सूरजच्या साथीने शेवटपर्यंत उभं राहावं लागेल आक्रमकतेचं दुसरं नाव आहे सूरज पाटील KDH वाघीलवाडा टीमचं आणि वाघीलवाडा गावचं जे नाव आहे ते मात्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्राबाहेर घेऊन जाणारा खेळाडू आहे अनेक व्यावसायिक संघांमध्ये तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आज असे छोटे छोटे गाव आहेत त्या रायगडमध्ये जिथून खेळाडू आज साता समुद्रापलीकडे जाण्याचं धाडस दाखवलंय त्यांनी यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉल चाललाय वेगाने सीमारेषेच्या पलीकडे 2 फिल्डर चेंडू मागे धावत होते क्षेत्ररक्षक आणि बॉलच्या लागलेल्या रेसमध्ये विजय होतोय चेंडूचा बॉल सीमा पार चौका चारी बाजूला डंका वाढे हर्ष बडवी या नावाचा नवी मुंबई विभाग प्रमुख मान मिळाला हो मानाचा समलोचकांच्या सुशी यांचा सदस्य हा रायगडचा समलोचकांच्या सुशी यांचा सदस्य थँक्यू बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सतीश तयार होताना पाहायला मिळतोय समोर खेळला यावेळेस फिल्डर आहे बॉल खाली कॅच ड्रॉप तर झाली आहे परंतु रन मिळणार एक ही कॅच अगदी पकडणं गरजेचं होतं ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कृष्णा आपल्याला या ठिकाणी टेक्निकल ऑपरेटर म्हणून आमच्या समवेत जोडलेत तिसऱ्या पंचांसाठी रेफर केले गेले की कशा पद्धतीने बॉल अडवलाय अगदी फेअर फिल्डिंग आहे की नाही मात्र पाहणं गरजेचं असेल कॅच या ठिकाणी मात्र अगदी जरूर ड्रॉप झाले परंतु पाहूया पंचांचा निर्णय येणं फार गरजेचं आहे कारण आमच्या निर्णयाने काही होणार नाही आहे तिसरे पंच आमचे जीवन गावंड सर या प्लीज चला आयोजकांपैकी एकाने या म्हणजे आम्ही पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खेळाडूंपर्यंत पोहोचू शकू फटका तर चांगला होता अगदी बाउंड्री लाईन लगत क्षेत्ररक्षण तर झालंय परंतु बाउंड्री लाईनवरती पाय पडलाय की नाही हे पाहणं गरजेचं आहे साईड अँगलने आपल्याला ते पाहायला मिळेल निश्चितपणे
पाहायला मिळाली. लास्ट मोमेंट पर्यंत अगदी नजर रोकून ठेवली होती, परंतु काय घडलं ना, हे फिल्डर अजित आहे त्या ठिकाणी, अजित मुंगाजी, आणि कॅमेरामनचं मी विशेष कौतुक करेन. आमचे दोन्ही साहिल आणि अनुज, यावेळेस फटका चांगला आहे, दे दनादन फटका, परंतु फिल्डरच्या डोक्यावरून बॉल चाललाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर, पंचाचा सिग्नल, या बॉल वरती षटकार. चंद्रकांत शिंगले, सदाशिव पाटील, कुंदन नाईक, जगवारी, जमलेत सारे आज ते पहा क्रिकेटच्या ग्राउंडवरी, क्रिकेटच्या ग्राउंडवरी ते जमलेत क्रिकेट. षटकार आलाय, टीमची टोटल पुढे सरकते आता मात्र 47. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय डीप मध्ये, फाईन ला क्लिअर करणारा हा आणखीन एक चौकार. आता मात्र बॅट्समन दर्शन पाटीलच्या बॅट मधून आलं, ते 4 धावा. समीर पाटील आयोजक, खेळ हा आवडीचा, प्रणय पाटील उमेश पिंगले आयोजक, खेळ हा त्यांच्या आवडीचा. ट्रॉफी चषक त्यांनी ठेवलाय मानाचा. 50 अप, अर्धशतक धावफलकावरती लागते KDH बागिलवाडा टीमचं. 51-51 धावा धावफलकावरती आता आहेत सध्या. दर्शन पाटील यावेळेस आक्रमक मोडमध्ये आलेला दिसतोय. पहा पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाही, बॅट अँड पॅडमधून बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातात. ओव्हर क्रमांक 3 समाप, टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 1 गडी बाद 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 50वा डॉट बॉल येतो या स्पर्धेतला. 3 षटकांचा खेळ संपला, चला ड्रिंक्स ब्रेक. 12वे खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आपल्याला, तोपर्यंत या आपण ऐकूया DJ मॅडीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत, या दुपारच्या उन्हाच्या तडाख्यामध्ये प्रेक्षकांना शांत करण्यासाठी. भिवंडीला एक स्पर्धा होती, ड्रिंक्स ब्रेक होता रथामध्ये, ज्याला लोकांना असला नवरा न्यायला रथ मिळत नाही, यांच्या पाण्याच्या पडल्या रथामध्ये, तिथं आहे समजा गोडाऊनचा पैसा. आजरंग मैदानी चौकर शक्कर आवाज घुमणारे, प्रकाश चुंगे, विजय पाटील आयोजक, संदीप पवार सारे आहेत आयोजक, सारे आहेत आयोजक, अतुल चुगे आयोजक भारी, साऱ्यांच्या जीवलग जीवाचा, अतुल चुगे आयोजक भारी, साऱ्यांच्या जीवलग जीवाचा. सिद्धी विनायक ट्रॉफी चषक त्यांनी ठेवलाय मानाचा, सिद्धी विनायक ट्रॉफी चषक त्यांनी ठेवलाय मानाचा. खूप मोठी स्पर्धा आहे या सीझन मध्ये. आता बरेचशा प्रीमियर लीग आहे संदीप सर, यावर्षी जर पाहिलं ना तर अशा ग्रामीण गटातील स्पर्धा फार कमी आहेत उमेश सर, परंतु प्रीमियर लीगवरती यावर्षी जास्त भर दिला गेला. पहिला बॉल सुरजसाठी, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, ह्यूज अँड ह्युमंगस सिक्सर. षटकार आलाय, आता मात्र या धावसंख्येला वेगाने पुढे नेलं जाते, आणि मला वाटतं आजच्या दिवसातील हायस्कोर असावा. अगदी बरोबर आहे, 55-54 केल्या होत्या मागच्या मॅचमध्ये, सेकंड मॅचमध्ये, परंतु या मॅचमध्ये आता 57 धावा झाल्यात, अजून 34 षटक प्रगतीपथावरती आहे. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा साजन मुंगाजी, चांगला फटका आहे, यावेळेस मात्र जागा बनवली, स्टँड डिलिव्हर अँड डिस्पॅच, बॉल चालला लॉंग ऑफच्या वरून, 6 रनसाठी हवाई सफर, षटकार. आता सुद्धा अजितने त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, परंतु त्याला माहित आहे आता या बॉलला उंची भरपूर होती, त्यामुळं प्रयत्न व्यर्थ ठरतील. यावेळेस लोअर फुल टॉस, ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये डीपला प्रोटेक्शन, 1 रन मिळते, दुसऱ्या रनसाठी नाही पडणार. सूरज समर्थ आता दर्शवतोय की आपल्याला फक्त 1 रन हवी आहे, कारण विकेट गमावणं हे आपल्या टीमसाठी धोकादायक ठरू शकतं. टीमची धावसंख्या झाली धावफलकावरती आतापर्यंत या सिंगलच्या मदतीने 64-1, 64-1, 1 विकेट आतापर्यंत गमावलाय.
जो भागेश सुरतेचा असला दोन विकेट गमावलेत प्रतीक आणि भागेश यावेळेस मात्र पहा चाप करण्याचा प्रयत्न परंतु नाहक प्रयत्न होता या प्रयत्नाला मात्र खऱ्या अर्थाने दुजोरा देणं आवश्यकतेचं नव्हतं परंतु पॉइंटला क्षेत्रक्षण त्या ठिकाणी उभा पाहायला मिळाला आणि त्याने पकडला झेल संपुष्टात आला आहे तो दर्शन पाटीलचा खेळ दक्षिण रायगड प्रीमियर लीग 2022 या आपला असंच असतं आता घरी भजन केला दुसऱ्या दिवशी भजन बंद पेटी घेऊन जाणार बुवा पकवात घेणार तबलजी आणि टाल मंडलिक वाटून घेणार नशीब साले तिला भांडी लावायची हातोडी भंगारवाल्याला विकत नाही हे असंच असतं हे चालणं अजून क्लिप्सचा भंडार आहे महाराष्ट्राचे हास्य सम्राट समालोचक म्हणून उगाच दशरथ पाटील यांना ख्याती मिळालेली नाही आहे कारण त्यांचा जो शब्दसाठा आहे आणि बोलण्यात असलेला बिंधासपणा जो आहे ना तोच त्यांची ओळख बनलं आहे खरं तर नवी मुंबईमध्ये आमच्या अगदी शेजारी राहतात हे आमचं भाग्य आहे आणि त्यात आम्ही असोसिएशन रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनसोबत जोडलो गेलो आहे हे तर आमचं द्विभाग्य आहे बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा साजन मुंगाजी राईट अमोर द विकेट फुल टॉस बॉल बिमर रस्सा कदाचित आणि हो पंचांनी या बॉलला अगदी स्वयं ठरवलाय आणि नो बॉलचा इशारा येतोय फलंदाज अगदी या ठिकाणी या बॉलवरती आक्रमण करण्याच्या मूडमध्ये होता परंतु बॅट रोखली त्याने नो बॉलचा इशारा आलाय फ्री हिटची संधी असणार आहे या पुढील बॉलवरती साजन मुंगाजी बॉलिंग मार्कवरती पाचवा बॉल असणार आहे परंतु फ्री हिट ऑफ स्टंप पासून बाहेर जाणारा बॉल फ्री हिट कंटिन्यू राहील कारण आ असणार आहे वाईड एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते एक्स्ट्रा रनच्या मदतीने टीमची टोटल आता झाली आहे ती धाव फलकावरती आतापर्यंत 66 for 23 तीन विकेट गमावलेत सूरज संधीची वाट पाहतोय कारण सूरजने आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये संघाला नेऊन ठेवलंय बॉल हवेमध्ये फ्री हिटचा बॉल आहे एक रन पूर्ण केले दुसऱ्या रनसाठी कॉल दिला जातोय दोन रन इथे मिळतील ही रनआउटला चान्स परंतु इथे सेफ आहे बॅट्समन आणि या दोन रन इथे मात्र मिळतील फ्री हिटच्या बॉलचा हाच फायदा आहे मित्रांनो कारण तुम्हाला यामध्ये रनआउट हिट विकेटची संधी ज्यावेळेस मिळते ना त्यावेळेसच खऱ्या अर्थाने फलंदाजाला बाद व्हावं लागतं परंतु इथे कॅच आउट नाही या फ्री हिटच्या बॉलवर शेवटचा बॉल अजूनही बाकी येणं साजन मुंगाईच्या ओव्हरमध्ये पहिल्या दोन बॉलवरती दोन षटकार धडाकेबाद षटकार होते मित्र म्हणजे सूरज पाटीलने लगावलेले शॉर्टपिच बॉल आखूड टप्प्याच्या बॉलवरती त्याला आक्रमण करतोय आणि तो सुद्धा दर्शवतोय की हम भी किसी से कम नाहीये षटकार षटकार षटकारानंतर ओव्हरची समाप्ती चार षटकांचा खेळ संपला टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती आतापर्यंत 74 तीन विकेट्स गमावलेत आतापर्यंत KDH वागीलवाडा टीमने अजनबी ओळे टीमची आता डोकेदुखी वाढली आहे या टीमला थांबावं तर कसं थांबवं याचं एक भला मोठा प्रश्नचिन्ह अजनबी ओळे टीम समोर आहे लास्ट बॉलर ओळे टीमकडून वैष्णव म्हात्रे याला मात्र आमंत्रण दिलंय लेफ्ट आर्म राऊंड यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा टप्पा मागे ठेवला होता बॅटचा फ्लो लवकर ओपन केला आणि बॉलला पाठवून दिला सरळ स्क्वेअर लेगच्या टोक्यावरून ओव्हर द फिल्टर सेड सिक्सर सागर बाडेल ओगिया पारगावचा उभरता सितारा हर हुन्नरी समालोचक कारण थोडेसे गुण भगतसिंग कोश्यारीचे त्याच्या अंगात आहेत कसा भगतसिंग बघा मध्ये मध्ये काहीतरी पचकतो कठीण आहे वैष्णव राउंड द विकेट आणखीन एक खराब बॉल आणखीन एक शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी या पद्धतीची बॉलिंग आपण करताय ही तुमच्यासाठी धोकादायक आहे मित्रांनो धोका ओळखा टीमची धावसंख्या झाली धावफलकावरती 86 आणि त्यातील सूरज मात्र खेळतोय वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती आहे आतापर्यंत 5 षटकार 1 चौकार आणि ट्रिपल सिंगल 37 वर खेळतोय बॉल मागवायचा आहे 9 बॉल मध्ये 37
शंभर होण्यासाठी चार बॉल मध्ये 16 ची आवश्यकता आहे आणि इथे चार बॉल मध्ये 13 ची आवश्यकता. सूरजचं अर्धशतक, स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का सूरज पाटीलचं, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. कारण आता तमाम वागीलवाडा टीमच्या खेळाडूंना उत्सुकता लागली आहे शतकाची आणि अर्धशतकाची. वैष्णवचा पुढचा बॉल, आणखी खरा बॉल, षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय सूरज पाटील. केडीएच वागीलवाडा टीमचा हा सुपर डुपर स्टार खेळाडू षटकार. दात खाऊन खाऊन फिरवतो बॅट, भारी बॅट म्हणे हो कसून मारतोय शॉट, भारी बॅट म्हणे हो कसून मारतोय शॉट, भारी दात खाऊन खाऊन मारतोय, दात खाऊन खाऊन फिरवतो बॅट, भारी बॅट म्हणे हो कसून मारतोय शॉट. कसून मारायची आवश्यकताच नाहीये, सूरज अगदी सहजतेने फटके खेळतोय. आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टीचा अगदी उलगडा होईल, कारण वैष्णव ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय पास स्टान्स त्याचा जो आहे तो मात्र लगेच बदलला जातोय. कमी गतीचे बॉल, अखूट टप्प्याचे बॉल आणि त्याला सूरजला आक्रमण करण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाहीये. बॅक टू बॅक तिसरा षटकार आणि सूरज जाऊन पोहोचला आहे तो म्हणजे 43 वरती, 43. साईड चेंज केली आहे वैष्णवने, आता मात्र साईड चेंज करून किती फायदा होईल किती लाभ होईल पाहणं गरजेचं असेल. आणखीन एकदा फटका फसला, बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली, एक रन पूर्ण केली आहे, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होईल आणि इथे कॅच ड्रॉप होतीये. कोणाला जीवदान देत आहे हे मात्र आपण ओळखणं गरजेचं आहे. मगाशी संदीप सर म्हणाले होते की जखमी शेर और भी खूंखार हो जाता है जब उसको जीवदान मिलता है. आता मात्र हेच झालंय, सूरजची खेळी इतकी वादळी आहे की त्याला आता मात्र नशीबसुद्धा जोराने साथ द्यायला लागलेत. अखूट टप्प्याचा बॉल, अर्धशतक पूर्ण होतंय सूरज पाटील. मिस्टर 50 50 धावा पूर्ण करत असताना या स्पर्धेतली बॅट उंचवायची आपल्या आणि तमाम प्रेक्षकांना दाखवून द्यायचं की मी आहे या वागीलवाडा टीमचा सुपर डुपर स्टार षटकार. आणि एकदा जोरदार टाळ्या, संघाच्या 100 धावा आणि सूरजच्या 51 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अभिमानाची बाब आहे सध्या वागीलवाडा टीमसाठी. अजूनही या ठिकाणी मात्र संघर्ष सुरू आहे. वैष्णव चांगला फटका आहे यावेळेस, मात्र गती परिवर्तन, बॉलमध्ये परिवर्तन थोडंसं झालं होतं. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आणि इथे विकेट गमावली आहे दुसरी रन घेताना. बॅट्समन इथून मात्र बाद होऊन पडते सुमित पाटील. इनिंगला पूर्ण विराम, 101 धावा झाल्या, 102 धावांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. 30 बॉल आणि 102, एकदा जोरदार टाळ्या सूरजसाठी पुन्हा एकदा झाल्या पाहिजेल. या स्पर्धेतील सिद्धिविनायक ट्रॉफी 2022 मधलं पहिलं अर्धशतक या ठिकाणी मात्र पूर्ण करताना पाहायला मिळते. 52 धावांची वादळी खेळी केली, 13 बॉल, 1 चौकार, 7 षटकार, एकही डॉट नाही, 400 स्ट्राईक रेट राहिला आणि तो ठरला खऱ्या अर्थाने आतापर्यंत या मॅचचा सुपरस्टार. आणि या मॅचचा पुढचं वर्णन ऐकूया, काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकतील कोण हरेल, परंतु परिश्रम अजनबी ओळे टीमला करावेच लागतील. जी वादळी खेळी सूरजने केली ती वादळी खेळी एखादा फलंदाज या टीम मधून करेल का, प्रमोदवरती जबाबदारी असेल, त्याचबरोबर अजित असेल, सतीश असेल यांच्यावरती जबाबदारी आहे या मॅचला जिंकून देण्याची. काय घडेल काय बिघडेल या आपण ऐकूया मॅचची कहाणी संदीप पाटील सरांची जुबानी. तोपर्यंत नेक्स्ट टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. शेरदिल मात्रेपाडा आणि परी 11 गणेशपुरी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण. शेरदिल मात्रेपाडा आणि परी 11 गणेशपुरी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आपल्याला लवकरात लवकर. चला प्रथमेश कोळी, प्रतीक कोळी कोणी असेल,
मात्रेपाड़ा संघाचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. परी 11 गणेशपुरी संघाला आम्ही विनंती करतोय की आपण सुद्धा या टॉस साठी या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लवकरात लवकर टॉस केल्यानंतर आपल्याला एक इनिंगचा पूर्ण ब्रेक मिळणार आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करतोय. हॅलो, तर शेरदिल संघाचे पुरस्कर्ते इम्तियाज शेख साहेबांचं इथे आगमन होतंय. तर मी विनंती करतोय त्यांना की आपण व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. आमचे वाऊंच्याचे ग्रामस्थ आहेत नेहमीच. शेरदिल मात्रेपाडा म्हटलं तर त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ असतो. तर त्यांचं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. गणेशपुरी टीमचा कॅप्टन लवकरात लवकर या, आपल्यासाठी शेवटचा कॉल आहे. येस, नक्कीच. एक अतिशय चांगली बिग फाईट अर्षद आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यानंतर देखील. शेरदिल मात्रेपाडा विरुद्ध परी 11 गणेशपुरी, प्रथमेश म्हात्रे आणि प्रथमेश कोहली आणि योगेश म्हात्रे अशी बिग फाईट असेल. तर इम्तियाज भाई यांना विनंती करतो की आपण या आपले शुभ असते आम्ही करणार आहोत या मॅचचा टॉस. नियमावली समजावून दिली जाते आयोजकांच्या माध्यमातून आणि इम्तियाज भाई आमच्या यांच्या ठिकाणी करतील टॉस. टॉस होतो या ठिकाणी. हेड इज अ कॉल अँड टेल मात्रेपाडा टीम वॉन द टॉस आणि टॉस जिंकल्यानंतर डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचा आहे. डिसिजन पेंडिंग. सर, डिसिजन पेंडिंग आहे परंतु दोन्ही टीमला आपण पुढच्या शुभेच्छा देऊया. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षित आहे. तमाम प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा सिद्धिविनायक ट्रॉफी 2022. या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले गेले पाटील सर यांचा आवाज या मॅचच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला ऐकायला मिळतो. येस, थँक्यू हर्षद. तो जरूर चलेंगे मैदान की तरफ जहां पर मुकाबला शुरू हो चुका है. अजनबी ओवले बनाम स्वर्गीय नारायण शेठ मुंगा जी स्मृति केडीएच वागिलवाड़ा. ये दो टीमें यहां पर आपस में भिड़ रही है लेकिन पहली गेंद के ऊपर आया शानदार चौका और इस 4 रनों के साथ शुरुआत होती हुई टीम अजनबी ओवले की. अजित मुंगा जी और आशीष म्हात्रे. अजित मुंगा जी की तरफ से ये चौका आया है. गेंदबाजी की तरफ हम देख रहे हैं तो गेंदबाजी में दर्शन पाटिल 102 रनों का एक बड़ा लक्ष्य यहां पर खड़ा किया है और सूरज पाटिल की नायाब पारी केडीएच वागिलवाड़ा टीम की तरफ से नजर आई. पहली अर्धशतकीय पारी इस मैदान के अंदर नजर आई. अजनबी ओवले टीम के सामने एक बड़ा लक्ष्य जरूर है लेकिन अजित मुंगा जी दूसरे बल्लेबाज आशीष यहां पर आया है लेकिन ये देखिए बेहतरीन फ्लाइटेड शॉट. गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. हिट का जवाब यहां पर पत्थर से देने की कोशिश अजित मुंगा जी कर रहे हैं क्योंकि मानो 102 रन है लेकिन यहां पर देखा जाए तो इस तरह की बल्लेबाजी होती है तो निश्चित रूप में इस टारगेट को भी तोड़ा जा सकता है. यस, क्या बात है. तो देखिए बामन डोंगरी के मैदान के ऊपर का एक इतिहास है इन दोनों टीमों के बीच में. जब 94 रनों का लक्ष्य था अजनबी ओवले टीम के सामने केडीएच वागिलवाड़ा टीम ने रखा था, उस लक्ष्य को पूरा किया था तो ये तो 102 है. मानो 5-6 रन ही ज्यादा है कृष्णा.
लेकिन वो मैदान अलग था, ये मैदान अलग है। लेकिन इस मैदान के अंदर देखना है अजित मुंगा जी शुरुआत तो कर रहे हैं, लेकिन दूसरी तरफ गेंदबाजी में यहाँ पर दर्शन पाटिल के ऊपर भरोसा जताए हैं। एक इन अच्छे छक्के के बाद तुरंत कमबैक करने की कोशिश। ऐसे में देखा जाए तो यहाँ से स्कोर की बात करें तो स्कोर 11 के ऊपर पहुंचता हुआ आज के दिन का पहले दौर का तीसरा मुकाबला हम देख रहे हैं। उठाने की कोशिश, गेंद हवा में, कैच के नीचे है, खिलाड़ी आ रहे हैं, तीन तीन खिलाड़ी, लेकिन तीन तिगड़ा काम बिगड़ा और बिल्कुल एक कैच ड्रॉप। और ये देखिए, मानो ये जरूरत नहीं थी, कॉल न था, पहले कॉल था लेकिन मना किया था वहां पर आशीष ने, लेकिन अंतिम दौर में अजित दौड़ पड़े लेकिन रन लेने की कोशिश में आशीष का विकेट यहां पर खोना पड़ा। प्रमोद खरत मैदान के अंदर प्रस्थान करते हुए, तो जरूर इसके बाद शेरदिल मात्रेपाड़ा बनाम परी इलेवन गणेशपुरी, शेरदिल के जो बिग सपोर्टर स्पॉन्सर यानी कि इम्तियाज शेख, मुन्ना शेख, शाहिद शेख और बाली शेख, ये भी यहाँ पर आए हैं। उन चारों मान्यवरों का हम स्वागत करते हैं। और शेरदिल ट्रॉफी जो हर साल वावंजा के मैदान के ऊपर होती है, शान और शौकत से वह प्रतियोगिता खेली जाती है, तो जरूर इस साल भी 2 जनवरी से लेकर 6 जनवरी तक वो प्रतियोगिता आपको देखने को मिल सकती है। शेरदिल ट्रॉफी यानी कि उस ट्रॉफी का पहला इनाम होगा 1 लाख, दूसरा 50, तीसरा 25 और चौथा 25 मैन ऑफ द सीरीज के लिए पाइक। जिस टीम को एंट्री करनी है तो यहाँ पर हमारे आयोजनकर्ता उपस्थित हैं, उनसे बातचीत कर सकते हैं। तो जरूर सिद्धि विनायक ट्रॉफी हम देख रहे हैं। जब आप अच्छा करते हैं कृष्णा, तो बिल्कुल आपको निश्चित रूप में आपके ट्रॉफी में खेलने के लिए टीमें तरसती है, और बिल्कुल ये सिद्धिविनायक ट्रॉफी इसी तरह के से जा रही है। ये अच्छा साल है उनका, इस साल 24 टीमें, गए साल की बात करें तो 16 टीमें खेली गई थी, लेकिन इस साल बढ़ती हो चुकी है उनकी, तो अगले साल जरूर और बढ़ती हो जाएगी। 32 टीमों का ये कारोबार रहेगा शायद। तो पहले ओवर के बाद स्कोर की बात करें तो 13 रन। आप समीकरण की बात करें तो जरूर यहां पर हम देख रहे हैं 24 गेंदे बचे हैं और 89 रन चाहिए जीतने के लिए, 22.25 यानी कि एक बड़ा यहां पर औसत है, और बिल्कुल इसको तोड़ना है तो अजित मुंगा जी और प्रमोद खरत इन बल्लेबाजों को एक अच्छा खेल करना होगा। इन बल्लेबाजों के अंदर क्षमता है हमेशा, यानी कि देखा जाए तो रायगढ़ के पहले जो 4-व्हीलर कार के ये मानकरी थे, दावेदार थे, जो चिरला के मैदान के अंदर पहली 4-व्हीलर कार रायगढ़ का खिलाड़ी ये बनाता प्रमोद खरत, और आज भी वही जज्बा, आज भी वही ताकत वो हमेशा मैदान के अंदर दिखाते हैं। लेकिन साथ ही साथ 4-5 सालों में अच्छा कारनामा किया है बल्लेबाज सेने की अजित मुंगा जी ने, यानी कि ओवला, यानी कि देखा जाए तो कई नामांकित क्रिकेटर इस गांव में गांव ने दिए हैं। जैसे कि देखा जाए तो आज रायगढ़ टेनिस क्रिकेट कमेटी के अध्यक्ष राकेश जी गायकवाड़ एक अच्छा कार्य कर रहे हैं, माजी अध्यक्ष संतोष जी मात्रे, बात करें तो एक पूर्व क्रिकेटर आज 40+ में एक अच्छा कार्य कर रहे हैं, जिनका जब भी जिनकी गेंदबाजी देखने के लिए काफ़ी तादाद में दर्शक आया करते थे, वो हमारे शंकर दादा मात्रे, और बिल्कुल हमारे रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के उपाध्यक्ष महेश जी मात्रे, देखा जाए तो एक अच्छे कॉमेंटेटर हमारे मित्र रिवाल मात्रे, ऐसे बहुत से शख्सियत इस गाँव ने दिए हैं। और ख़ास तौर पर हमारे मित्र जगदीश जी दापोलकर एक अच्छे पूर्व क्रिकेटर, तो जरूर यहां पर अब साजन मुंगा जी आए हैं प्रमोद खरत के पारिकांत होता हुआ। 102 रनों का ये बड़ा लक्ष्य पार करना है, ऐसे में देखा जाए तो प्रमोद खरत की ये विकेट बहुत कुछ कहकर गई है, लेकिन अजित मुंगा जी के ऊपर खास तौर पे उम्मीदें कायम है अजनबी ओवले टीम के समर्थकों की। तो देखिए ये देखिए यहाँ पर सूरज पाटिल आए हैं गेंदबाजी के लिए, और फुल टॉस निभाने की कोशिश, गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में, लेकिन
वहां पर खिलाड़ी मौजूद है। यस बीमर के लिए रिव्यू लिया गया है, अंपायर ने इशारा किया है तो चेक किया जाएगा। यहां पर तो फेयर डिलीवरी, कच्ची सेफ लैंडिंग, और बिल्कुल यहाँ पर देखा जाए तो सूरज पाटिल का इस्तेमाल किया। सूरज पाटिल लेने की जुनू ने अपने पहले सत्र में बात करे तो बल्लेबाजी करते हुए 13 गेंदों में 52 रनों की नायाब पारी खेली है। और देर से हमें दर्शकों की जानकारी के लिए ये पहले दौर का तीसरा मुकाबला चल रहा है, क्योंकि पहले 3 मुकाबले हो चुके हैं कृष्णा, क्योंकि पहले ओमसाई बंगारपाड़ा टीम जीती थी, उसके बाद दुर्वा 11 गावदेवी खाड़ी टीम जीती थी, और उनके बीच में दूसरे दौर का मुकाबला खेला गया था और उसमें दुर्वा 11 गावदेवी खाड़ी टीम ने बाजी मारी और वो 2 मुकाबले जीते हैं। लेकिन अब ये जो पहले दौर का मुकाबला चल रहा है, अजनबी ओवले बनाम स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी, स्मृति KDH वागीलवाड़ा, इनके बीच में कौन सी टीम जीतेगी, उसके बाद शेरदील मात्रेपाड़ा और परी 11 गणेशपुरी के बीच में होगा बिग फाइट। मारने की कोशिश, गेंद जाएगी यहां पर फाइन लेग क्षेत्र की तरफ, गेंद सीमारे का बाहर, 4 रन। यस, हमारे मैडी जलपान के लिए जा चुके हैं इसलिए डीजे थोड़ा बंद है, दोपहर का यह सत्र है। जय हनुमान वाघिवली के मैदान के ऊपर ये क्रिकेट का कारवा सिद्धि विनायक ट्रॉफी कोपर की तरफ से हम देख रहे हैं। अच्छा, युवाओं का ये जोश है, सिद्धि विनायक बिल्डर्स एंड डेवलपर्स उनकी तरफ से एक शानदार आयोजन यहाँ पर हम देख रहे हैं, क्योंकि जो जो सुविधा चाहिए वो सुविधा उन्होंने यहाँ पर मुआवजा की गई है, जिनकी उन सभी आयोजनकर्ताओं की जितनी सराहना की जाए उतनी कम है। महज 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, यानी कि पावर प्ले के 2 ओवर समाप्त, और अजनबी ओवले टीम का टोटल पहुंचता हुआ तकरीबन 23 रन। अब जीतने के लिए 18 गेंदें बची हैं और 79 रनों की जरूरत है, 18 गेंदें 79 रन, क्योंकि देखा जाए तो कृष्णा ये आजकल का जो क्रिकेट देखा जाए तो रायगढ़ में ज्यादा तौर पे प्रीमियर लीग का हंगाम चल रहा है। मेरे हिसाब से रायगढ़ खत्म हुई, पनवेल प्रीमियर लीग शुरू हुई, वो खत्म हुई, अब 50 गांव प्रीमियर लीग शुरू हुई, उसके बाद और उसमें ही पूरन प्रीमियर लीग शुरू हुई, और उसके वो खत्म हुई, उसके बाद 50 गांव प्रीमियर लीग शुरू हुई, और उसके बाद 40 गांव प्रीमियर लीग शुरू होगी, और उसके बाद 18 गांव प्रीमियर लीग शुरू होगी। अरे ये प्रीमियर लीग खेलते खेलते हमारे खिलाड़ी जो ग्रामीण टीमें वो कहाँ खेलेगी? तो मेरे हिसाब से जरूर राकेश जी गायकवाड़ इनसे बातचीत जरूर होगी, क्योंकि यदि हमें हमारे रायगढ़ के क्रिकेट को बढ़ावा देना है तो पहले ग्रामीण क्रिकेट को हम ज़्यादा महत्व हमें देना होगा। उसके बाद जो फरवरी के सीजन की तरफ फरवरी मंथ में प्रीमियर लीग का आगाज होना चाहिए, ताकि जब ग्रामीण आप खेलेंगे, ग्रामीण ज़्यादा तौर पे खेलेंगे, उसमें आपको पता चलेगा कि नए नए खिलाड़ी कौन से तैयार हो रहे हैं, और एक आधा नया खिलाड़ी अच्छा परफॉर्मेंस कर रहा है तो उसे आप उसका सिलेक्शन प्रीमियर लीग में कीजिए, ना कि पहले ही प्रीमियर लीग हो तो वो खिलाड़ी पीछे रहेंगे। ये मेरी पर्सनल जरूर राय है। तो राकेश जी गायकवाड़ हमारे रायगढ़ कमेटी के अध्यक्ष हैं, वो जरूर इस बात के ऊपर गौर करेंगे, और ये मेरी नहीं बहुत आयोजनकर्ताओं की भी राय है, क्योंकि बहुत से आयोजनकर्ता पूछ रहे बोल रहे कि ये प्रीमियर लीग पीछे होने चाहिए, तो जरूर इसके ऊपर ध्यान दिया जाएगा। लेकिन ऐसे में देखा जाए तो एक और विकेट का पतन होता हुआ, बल्लेबाज जो आउट हुए अजित मुंगाजी, एक अच्छा परफॉर्मेंस देने वाला एक खिलाड़ी है, अच्छा
फॉर्म में चलने वाला एक खिलाड़ी, लेकिन वो भी डगआउट में आता हुआ, क्योंकि आपके पास जब बड़ा लक्ष्य हो और शुरुआत आपकी थोड़ी सी ढलती जा रही हो तो कहीं ना कहीं प्रेशर आता है, और वही प्रेशर झेल रही है इस समय अजनबी ओवलेट टीम। लेकिन जिस टीम ने 5-6 सालों में जो तहलका मचाया है वो केडीएच वागीलवाड़ा टीम अच्छे फॉर्म में चल रही है, लेकिन अब मैदान के अंदर सूरज मुंगाचे आते हुए उठाने की कोशिश, गेंद हवा में, कैच के नीचे है खिलाड़ी सुमित वहां पर थे, और इसी के साथ एक और विकेट का पतन। हमारे वागीवली के बड़े बहुत से मान्यवर यहां पर हैं, तो उनसे भी हम गुजारिश करेंगे, हमारे सिद्धि विनायक ट्रॉफी के आयोजनकर्ताओं की तरफ से आपको निमंत्रण है कि आइए मंच के ऊपर, क्योंकि इस मैदान को सजाने के लिए उन्होंने काफ़ी अच्छी मेहनत की है, क्योंकि ये होना चाहिए, एक दूसरे की भावनाओं को आपको समझना चाहिए, और बिल्कुल हमारे वागीवली के सभी जो ग्रामस्थ हैं उन्होंने अच्छा योगदान दिया इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने के लिए, हमारे सिद्धि विनायक ट्रॉफी के आयोजनकर्ताओं के लिए अच्छा सपोर्ट किया है। कल बिल्कुल वागीवली टीम खेलते हुए हम यहाँ पर देखेंगे, तो यहाँ से गेंदबाजी में बदलाव होता हुआ दर्शन पाटिल जो गेंदबाजी के ऊपर आए हैं, और ये देखिए बल्लेबाज आते ही विशाल गायकवाड़, एक अच्छा मोहरा है इस टीम का, अच्छा फॉर्म में चल रहा है खिलाड़ी, लेकिन आते ही उन्होंने अपना जलवा दिखाया है, शानदार छक्का दागा है। तो जरूर यहां से देखा जाए तो गेंदबाज जिन्होंने पहला ओवर फेंका था दर्शन पाटिल उसी का इस्तेमाल किया है, हमारे रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के सदस्य एक अच्छा अंपायर जीवन गावंड इनकी एक टीम है, वो भी इस सिद्धिविनायक ट्रॉफी में अंपायरिंग की भूमिका पार पर कर रहे हैं, तो जरूर उनका भी हम स्वागत करते हैं। द्वारकानाथ सोरगे बेलवली से बिलोंग करते अच्छे अंपायर की भूमिका में, सुनील पाटिल सर मैन फ्रॉम मुरबी एक अच्छे अंपायर की भूमिका में, और अच्छे फॉर्म में ये अंपायर आजकल चल रहे हैं, और सिद्धिविनायक ट्रॉफी के आयोजनकर्ताओं की हम सराहना करते हैं, खास तौर पे हम हमारे जो ग्रामीण जो क्रिकेटर हैं जिन्होंने रिटायरमेंट लिए अच्छा खेल किया है आज जो इस मुकाम के ऊपर है उन्हें मौका देने की कोशिश उन्होंने की है, और ये देखे उठाने की कोशिश, गेंद हवा में है, कैच के नीचे है खिलाड़ी, भागे सुरते वहां पर और लेते हुए कैच, और इसी के साथ एक और विकेट का पतन। ये सब पानी के उनसे पानी तो दर्शन पाटिल के गेंदबाजी का विश्लेषण देखा जाए तो 2 ओवर उन्होंने फेंके, 2 ओवर में उन्होंने रन खर्च किए हैं 21 और विकेटें हासिल किए हैं 4 विकेटें, और एक रन आउट भी हैं, लालचंद गावंड भी मैदान के अंदर हैं, का सीनियर क्रिकेटर आज भी 40+ के ऊपर है, लेकिन फिर से ऊपर से सुपर काम वो कर रहे हैं। इकतीस रन, अब जीतने के लिए 71 रन चाहिए, बच्ची भी गेंदे हैं 12 गेंदे 71 रन, तो भाग्य सुरते यहां पर आए हैं गेंदबाजी के लिए, लेकिन बल्लेबाजी में हम देख रहे हैं अजनबी ओवलेट टीम की तरफ से साजन मुंगाजी और दूसरे बल्लेबाज है मनोज दापोलकर, उठाने की कोशिश, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, ये देखिए शानदार छक्का साजन मुंगाजी के बल्ले से आता हुआ,
तो भाग्य सुरते के पहले गेंद के ऊपर आया एक शानदार छक्का। अब स्कोर में थोड़ी सी तब्दीली होती हुई स्कोर 37 के ऊपर पहुंचता हुआ अब 65 रनों की दूरी है। 11 गेंदों का खेल में हेज बचा हुआ है और ये देखिए कवर के ऊपर से खेलने का प्रयास था। डीप में जाते हुए गेंद अच्छी फील्डिंग वहां पर एक ही रन मिलेगी साजन को और इसे एक रनों के साथ 38 के ऊपर टोटल पहुंचता हुआ। अब यहां पर जीतने के लिए 64 रन चाहिए बची भी 10 गेंदों में 10 गेंदे 64 रन। और ये देखिए बल्ले का अंदरूनी हिस्सा विकेटों के पीछे देखा जाए तो अच्छी फील्डिंग वहां पर किरण मडवी की। किरण मडवी यानी कि टीम के सर सेनापति जिनके नेतृत्व में टीम खेल रही है। जब भी आपको टीम के लिए कॉल करना हो तो किरण मडवी से आप संपर्क कीजिए। यदि KDH वागीलवाड़ा टीम आपको चाहिए तो ये वो यदि बोलेंगे तो बिल्कुल वहाँ पर खेलने के लिए राजी होना भी चाहिए। किसी एक खिलाड़ी के ऊपर आपका भरोसा होना चाहिए कृष्णा। तो बिल्कुल किरण मडवी यहाँ पर अच्छा काम कर रहे हैं उनके टीम के लिए। तो ये देखिए यहाँ से सिंगल मिलेगी इक्का दुक्का के साथ। यहाँ पर अजनबी ओवले टीम का कुछ नहीं हो सकता है क्योंकि जीत का सफ़र काफ़ी लंबा बनता जा रहा है। क्योंकि आप यहाँ से आपको दिल्ली तय करना है तो आप यहाँ से नहीं चलेंगे क्योंकि ये स्वर्गीय दिबा पाटिल साहब इंटरनेशनल एयरपोर्ट के प्लेन से उड़कर ही आपको जाना होगा तो ही आपका ये सफ़र तय हो सकता है। तो बिल्कुल ये आपको बड़े हिट लगाने होंगे इस मैच को यदि जीतना है तो साजन मुंगाजी अभी भी मैदान के अंदर डटे हुए हैं और संघर्ष कर रहे हैं। गेंदबाजों ने देखा जाए तो अच्छा प्रयास किया था लेकिन सूरज पाटिल की नायाब पारी क्योंकि सूरज पाटिल की वही खासियत है KDH वागीलवाड़ा टीम के क्योंकि जब वो लगता है तो अच्छे गेंदबाजों की वो धुलाई बिल्कुल करता है। और ऐसे में देखा जाए तो यहाँ से 4 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर देखा जाए तो 40 रन अब जीतने के लिए 6 गेंदें बची हैं और 62 रनों की जरूरत है। अब दर्शकों में चल रही है क्योंकि आप दर्शकों में उत्साह हैं अगले मैच के लिए क्योंकि आप दर्शक यही चाह रहे हैं कि अगला मैच जब शुरू होगा तो उस मैच को हम एंजॉय करेंगे क्योंकि इस मैच में देखा जाए तो औपचारिकता धीरे धीरे देखने को मिल रही है। अब आने वाला मुकाबला शेरदिल मात्रे पाड़ा बनाम परी 11 गणेशपुरी। इम्तियाज शेख इस मंच के ऊपर है मुन्ना शेख शाहिद शेख और बली शेख तो जरूर टीम का मनोबल बढ़ा रहे हैं। तो मात्रे पाड़ा टीम भी यहाँ पर सज्ज होती हुई योगेश मात्रे कृष्णा मात्रे किरण ऐसे कई खिलाड़ी नामांकित खिलाड़ी हैं लेकिन ये देखिए रनआउट का खतरा हो सकता था लेकिन एक रन जरूर मिलेगी। किरण देखिए एक को रोका है जरूर रोक लिया है गेंद को रोक लिया आखिर दम तक तो ये फर्क नहीं पड़ सकता उनको क्योंकि देखा जाए तो मैच पूरी तरह से उनके हाथ में है। तो गेंदबाजी में फिर से एक बार सुमित पाटिल का इस्तेमाल किया लेकिन बल्लेबाजी में हम देख रहे हैं नए बल्लेबाज मनोज दापोलकर। तो मात्रेपाड़ा टीम के कप्तान ने टॉस जीता है और उन्होंने फैसला किया है कि हम बॉलिंग करेंगे यानी कि फील्ड का फैसला उन्होंने किया है। क्लीन बॉल और सुमित को मिली सफलता और इसी के साथ एक और विकेट का पतन टीम अजनबी ओवले टीम को झटका लगता हुआ। सिर्फ 3 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 61 रन चाहिए 61 एक तरफा मुकाबला यहाँ पर देखने को मिल रहा है यानी कि
ओला टीम की बात करें तो जरूर उनकी यही राय थी कि किमान 55-60 के अंदर KDH को रोका जाए, लेकिन ऐसा हुआ नहीं क्योंकि सूरज पाटिल की नया पारी यहां पर देखने को मिली। तो ऐसे में देखा जाए तो 101 रनों के ऊपर वो पहुंचे और उस रनों का पीछा करते हुए काफी दमचक हो चुकी है टीम अजनबी ओवले की। अब यहां पर जीत के लिए सिर्फ दो गेंदों का खेल बचा है और 60 रन चाहिए। साचेत मुंगाजी का शॉट था 1 रनों के लिए और इसी के साथ अब अंतिम 1 गेंद का खेल महज बचा हुआ है। तो देखना है 1 गेंद और जीत के लिए 59 रनों की जरूरत है। तो जरूर यहां पर यह मैच जीता है और 4 रन आए हैं और इसी के साथ इस मुकाबले को जीता है टीम स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी स्मृति KDH वागेलवाड़ा टीम ने। तो जीत की बधाई यहां पर देते हैं टीम वागेलवाड़ा टीम को और इस श्रृंखला में हिस्सा लिया।